राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयुक्त मुंबई दौऱ्यावरती येत आहेत। देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक होतीये, पण राज्याला पूर्णवेळ निवडणूक आयुक्त नाही। राज्याचे नवे निवडणूक आयुक्त कोण हे कोणाला माहित आहे का आणि त्यांची नियुक्ती केव्हा झाली अशा प्रश्नांची सरबत्ती ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे। त्यांनी एक्स माध्यमातून राज्य सरकारवर टीका केली आहे। यावेळी त्यांनी वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरूनही सरकारची खिल्ली उडवली आहे। आदित्य ठाकरेंचं ट्वीट आपण पाहतोय, निवडणूक आयुक्त महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत। निवडणूक होत असताना राज्याला पूर्णवेळ निवडणूक आयुक्त का नाही? 5 सप्टेंबरला यूपीएस मदान यांचा कार्यकाळ संपुष्टात आला। मुख्य सचिव सौनिकांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्तीची चाचपणी सुरू आहे। मुख्य सचिव सौनिकांवर राजीनामा देण्यासाठी दबाव टाकला जातोय। तुमच्याकडे बदलीची ताकद असतानाही हिम्मत नाही। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।